महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर गावाने गावाच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवीत असा ठराव मासिक सभेत करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत सोनापूर ग्रामपंचायतीतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनापूर ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावच्या अंतर्गत निवडुंगवाडी हे गाव असून हे गाव सोनापूर गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य आहेत. यामध्ये सरपंच पद हे आरक्षित महिला आहे तर उपसरपंच पद ही काही महिन्यांपासून रिक्त आहे. या रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर 2 उपसरपंच पदे निर्माण करावी असा ठराव मासिक सभेमध्ये करण्यात आला आहे. परंतु असा ठराव लिहिण्यास ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे. जर महाराष्ट्र राज्याला 2 उपमुख्यमंत्री पद चालत असतील तर गावच्या विकास कामांना गती मिळण्यासाठी गावासाठी 2 उपसरपंच पदे असावी असे आमच्या सदस्यांचे मत आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मी महिला सरपंच असून विकास कामांना 2 उपसरपंच असतील तर चालना मिळेल. तरी आमच्या या ठरावाबाबत जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली. माझं नाव सुनंदा सरगेराव खरात, गाव सरपंच सोनापूर. इथे निवडुंगवाडी माझ्या गावातच मिळून असेल तर मला 2 सरपंचाची गरज आहे. उपसरपंचाची 2 मला गरज आहे. 2 उपसरपंच माझ्या गावाला नेमावं एवढंच माझी विनंती. नमस्कार, मी समाधान वसंत बागल, ग्रामपंचायत सोनापूर सदस्य. आमच्या ग्रामपंचायतीत गेल्या महिन्यात 27/6/2023 रोजी मासिक मीटिंग आयोजित केलेली होती. तर त्या मासिक मीटिंगमध्ये आम्ही ग्रामपंचायत सदस्य ॲन्युअलचा विषय चर्चेत असा घेतला की जसं राज्यात आपल्या जर 2 उपमुख्यमंत्री निवड होते तर आपल्याला ग्रामपंचायतीत 2 उपसरपंच का नसावेत. तसं सर्व सदस्यांच्याकडून चर्चेत हा विषयाला मान्यता राहिली की असा आपल्याला ठराव करून आपल्याला येत्या वेळेत 2 उपसरपंचाची निवड व्हायला काही हरकत नाही, तसा ठराव लिहिण्यात यावा. आणि तसं आम्ही मान्य जिल्हा अधिकारी यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे की कायद्यात असं एकच उपसरपंच असावा असं काहीच नाही. तर आम्ही ठराव घेतो आहे जसं सदस्य सर्वजण एक विचारणं, तर 2 उपसरपंच का नसावेत यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन मिळावं असं निवेदन दिलेलं आहे. मी प्रणजकुमार नंदकुमार बागल, सोनापूर ग्रामपंचायत सदस्य. जर महाराष्ट्राच्या विकासासाठी 2 उपमुख्यमंत्र्यांची गरज आहे तर आम्ही सोनापूरमध्ये 2 उपसरपंचांची निवड करण्याचा ठराव घेतलेला आहे.